डियर स्टुडंट वेलकम टू आवर सायन्स क्लासरूम लेसन नंबर एट सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी स्टँडर्ड टेन दिस इज आवर व्हिडिओ नंबर टू इन दिस व्हिडिओ वी हॅव टू लर्न हियर बायोटेक्नॉलॉजी इट्स बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैव तंत्रज्ञान वी हॅव स्टडीट इन द अर्लायर क्लासेस दॅट इन ब्रिंगिंग आर्टिफिशियल चेंजेस जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायजेशन इन ऑर्गॅनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीमुळं काय होते आहे की कृत्रिमरित्या जीन्समध्ये बदल करून ओके नवीन ऑर्गॅनिझम्स आपण तयार करतो किंवा त्या ऑर्गॅनिझमधे त्या सजीवामध्ये योग्य असे बदल घडवून आणून त्याद्वारे आपण मानवाच्या कल्याणासाठी हे बदल करत असतो त्याला जैवतंत्रज्ञान असं आपण म्हणतो आहे म्हणजेच इन बायोटेक्नॉलॉजी इन बायोटेक्नॉलॉजी देअर इज आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गेनिझम्स फॉर ह्युमन वेलफेअर ओके हे आपल्याला समजलं असेल बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैवतंत्रज्ञान व्हेरियस ब्रँचेस ऑफ सायन्स लाईक सायटॉलॉजी बायोकेमिस्ट्री मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनीअरिंग आर इन्क्लुडेड इन बायोटेक्नॉलॉजी या जैवतंत्रज्ञानामध्ये म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीमध्ये सायटॉलॉजी पी सी शास्त्राचा आपण अभ्यास करतो आहे बायोकेमिस्ट्री मॉलिक्युलर बायोलॉजी जेनेटिक इंजिनिअरिंग या सर्व आंतरशाखांचा अभ्यास आपण या जैवतंत्रज्ञानामध्ये करत असतो देअर इज कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ agriculture अँड फार्मसी ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी आपण बघतो आहे की ह्या जैवतंत्रज्ञानामुळे शेतीशास्त्रामध्ये अत्यंत प्रगत असं शास्त्र आपलं झालेलं आहे आणि त्यामुळं ज्या नवीन आपण बियांच्या जाती आपण शोधलेल्या आहे त्यामुळं अन्नधान्याचा साठा सुद्धा भरपूर झालेला आहे त्याच पद्धतीनं फार्मसीमध्ये औषधीशास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत प्रगत असे बदल या जैवतंत्रज्ञानामुळे झालेले आहे नेक्स्ट न्यू एक्सपिरिमेंट्स आर बिईंग परफॉर्म फॉर इम्प्रुव्हिंग द ॲग्रिकल्चरल इल्ड इन फार्मसी एक्सपिरिमेंट फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँटीबॉडीज व्हिटॅमिन्स अँड हार्मोन्स लाईक इन्सुलिन ह्या बीन सक्सेसफुल हाय क्लास व्हेरायटी ऑफ क्रॉप्स ह्या बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर म्हणजे पेशी या चा द्वारे ऊती संवर्धनाद्वारे आपण ॲग्रिकल्चरमध्ये शेतीमध्ये सुद्धा आमूलाग्र असे बदल घडवून आणलेले आहे मग आपण okay? या ठिकाणी बघायचं आहे बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोईंग मेन एरियाज मग जैवतंत्रज्ञानामध्ये आणखी कोणत्या कोणत्या शाखांचा आपण अभ्यास करत असतो ओके यामध्ये आपण बघणार आहोत यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम मोलेसिस हे माहिती आहे आपल्याला की या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमची जी क्षमता असते जे योगट तयार करतात दुधापासून दह्याचं रूपांतर करतात किंवा मोलॅसेसपासून अल्कोहोलची निर्मिती होते यामध्ये आपण सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये याचा अभ्यास केलेला आहे दुसरा अभ्यास करतो आहे आपण यूज ऑफ प्रॉडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स ॲटसेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स त्यानंतर आहे यूज ऑफ बायोमॉलिक्यूल लाईक डी एन ए अँड प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर फोर्थ आहे डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स ॲनिमल्स अँड प्रॉडक्ट्स ऑफ डिझायर क्वालिटी बाय जीन मॅन्युप्युलेशन प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया ज्याला आपण जी एम म्हणतो आहे जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया असतो म्हणजे यामधलं जे जीन असते आहे तो या जनुकाचा वेग तर या जनुकाच्या बदल करून आपण नवीन पद्धतीनं त्यांच्यापासून हार्मोन्स निर्मिती असेल वनस्पती आहे वेगवेगळे डी एन ए प्रोटीन्स आहे तर यापासून आपण त्यांची निर्मिती करू शकतो यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यूज फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स एटसेट्रा दीज आर द यूजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड द स्टडी इन बायोटेक्नॉलॉजी देन बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय आपल्याला मानवाला या बायोटेक्नॉलॉजीचा काय उपयोग होतो आहे ते आपण या ठिकाणी बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण अभ्यास करणार आहोत इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज पर हेक्टर इल्ड इरेस्पेक्टिव रेस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉप लँड एरिया आपण बघतो आहे की आता जी लोकसंख्या वाढ होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य केवळ आपण या हायब्रीड व्हेरायटीच्या द्वाराच आपण निर्माण करू शकतो ओके हे सुद्धा आपण याचा अभ्यास करत आहो आणि त्यामुळं नवीन प्रजातीची निर्मिती नवीन जे बियाणे आहे त्या बियाण्यांची निर्मिती आपण या बायोटेक्नॉलॉजीद्वारा करत असतो ओके okay. uh, त्यानंतर जास्त उत्पादन देणाऱ्या व्हेरायटीजसुद्धा आपण या पद्धतीनं तयार करत असतो एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टन्स व्हेरायटी म्हणजे जे रोग येणाऱ्या ज्या वनस्पती असतात म्हणजे डिसीज कंट्रोल विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे अशा बियाण्यांची निर्मिती केली आहे की त्यावर डिसीज येणार नाही आणि त्यामुळे यावर होणारा जो खर्च आहे तो ख खर्चसुद्धा आपल्याला कमी करता येईल त्यानंतर थर्ड आहे ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फूड सेटिंग व्हेरायटीज इल पर ॲनम हॅज बीन इनक्रीज म्हणजे काही जे असे फळं पिकं असतात त्यांना लवकर फळं येतात त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्नसुद्धा वाढतं आहे डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टन्स व्हेरायटीज विच कॅन विस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर वॉटर स्ट्रेस चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉईल एट्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल जैवतंत्रज्ञानाद्वारे द्वारे जमिनीची आपण सुपिकता वाढवू शकतो ओके आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या तापमानाला सुद्धा वनस्पती ज्या नवीन प्रजाती तयार केलेल्या आहेत त्या दाद देत आहेत तर हे बेनिफिट्स आहे या बायोटेक्नॉलॉजीचे आपण यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो त्याचा अभ्यास केला त्यानंतर त्याचे फायदे आपण या ठिकाणी बघितलेले आहे डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया in पण भारतामध्ये बायोटेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं विकास होत आहे वाढ होत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅड इस्टॅब्लिश द नॅशनल बायोटेक्नॉलॉजी बोर्ड In 18 in 1982, okay. Uh, this board has transferred into development of biotechnology under the Ministry of Science and Technology. In 1986, various institutes in India are working under the control of this Department of Biotechnology, it includes National Center for Sales Center. या जैवतंत्रज्ञानासाठी भारत सरकारनी कोणत्या कोणत्या या ठिकाणी गोष्टी आणि उपाययोजना केल्या आहे आपण बघतो आहे की सेल सायन्स नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड ॲरोमेट मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स देर आर फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च इन दिस इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर थाउजंड्स ऑफ स्टुडंट हॅव परस्यू पी एच डी डिग्रीज अँड आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द प्रोग्रेस ऑफ कंट्री इन द फील्ड ऑफ बायोटेक्नॉलॉजी म्हणजे भारत सरकारने कोणत्या उपाययोजना केलेल्या आहे जैवतंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थीसुद्धा यामध्ये पी एच डी करून संशोधन करून कशा पद्धतीनं आपलं योगदान देत आहे देशाच्या विकासासाठी ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे त्यानंतर आपण बघूया कमर्शियल अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मग या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग आपण व्यावसायिक स्तरावर आपण कशा पद्धतीनं करतो आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मग व्यावसायिक क्षेत्र कोणतं आहे कोणत्या व्यावसायिक क्षेत्रात आपण या बा जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करत आहोत तेसुद्धा आपण अभ्यासूया ओके क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी बघतो आहे की विविध प्रकारचं क्रॉप्स जे आहे पिकं जे आहे शेंगदाणा पिके असेल मका आहे त्यानंतर आहे जे कॅबेज आहे कलर ऑफ कॅबेज अल्सो चेंजेस पपैया आहे ब्रिंजॉल आहे तर वेगवेगळ्या पिकांचा उपयोग आपण या ठिकाणी करत आहोत क्रॉप बायोटेक्नॉलॉजी ओके क्रॉप बायो टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण यामध्ये करत करतो आहे ओके तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की क क्रॉप म्हणजे पिका बायोटेक्नॉलॉजी इज यूज इन ॲग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव ईल्ड अँड व्हेरायटी म्हणजे त्याचा उत्पन्नात आपण कशा पद्धतीनं वाढ करू शकतो यासाठी या क्रॉप टे बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केला जातो हायब्रिड सिडिसाइड जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकंबाइन टू फॉर हायब्रिड्स ऑफ वेरियस क्रॉप्स दिस इज स्पेशली यूजफुल फॉर फ्रूट्स आपण बघतो आहे पपई आहे आजकाल आपण सीडलेस पपईचा उपयोग करतो आहे वेगवेगळ्या या कॅबेजचं आहे मका आहे स्वीट कॉर्न आहे तर यामध्ये आपण हायब्रिड व्हेरायटी करतो आहे म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हेरायटी आणि स्थानिक ज्या व्हेरायटी असतात त्यांचं हायब्रिडायजेशन केल्या जाते क्रॉस केलं जाते आणि त्यापासून नवीन चांगली प्रजात निर्माण केल्या जाते जे जास्त उत्पन्न देणारी असते त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्याला जीएम क्रॉप म्हणतो आपण क्रॉप डेव्हलप विथ डिझायर्ड कॅरेक्टर बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन विथ दर जीनोम आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जेनेटिकली म्हणजे त्यांचा जो दुसरा जो जीन्स असतात फॉरेन जीन्स म्हणजे दुसरे चांगल्या व्हेरायटीचे जीन्स त्या स्थानिक व्हेरायटीमध्ये इंट्रोड्यूस केल्या जाते आणि त्यामुळं नवीन जे व्हेरायटी असते त्या फ्रूटची किंवा सीडची ती इम्प्रूवड होत असते तर याला जेनेटिकली मॉडिफाईड पिकं म्हटल्या जाते यामध्ये जास्त उत्पादन देणारे हाय इल्डिंग व्हेरायटी विथ रेजिस्टन्स टू डिसिजेस अल्केलिनिटी वीड अंडर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रॉट म्हणजे थंडीला आ, ते दाद देणारी त्याच पद्धतीनं कमी पाण्यामध्ये सुद्धा उत्पन्न होणाऱ्या व्हेरायटीज यामुळं तयार करण्यात आलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं या क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण हायब्रीड सीड्स जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स उदाहरणार्थ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे पिकाची लागवड करत्या करतात त्याला बी टी कॉटन आपण म्हणतो या ठिकाणी बघू शकतो आपण बी टी कॉटन बी टी कॉटन म्हणजे काय ए जीन हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बेसिलस थुरेंजेनेसिस ओके म्हणजे कोणता बॅक्टेरिया येतो बेसिलस थ्युरिनजेन्सिस थुर बेसिलस थ्युरेंजेनेसिस म्हणून त्याला काय म्हटलं जाते बेसिलस बी टी कॉटन कॉटन म्हणजे कापूस बी टी कॉटनमध्ये हा बॅक्टेरियम बेसिलस थुरेंजेनेसिस अँड इंटिग्रेटेड विथ द जीन्स ओके ऑफ द कॉटन या कॉटनमध्ये हा जीन्स जो आहे बेसिलस स्टुरेन जिनिसीस जो आहे तो त्यामध्ये ॲड केला जातो ड्यू टू दिस द टॉक्झिन विच इज फॅटल फॉर बॉल वर्म म्हणजे आपण जे बघतो आहे की कॉटनला जो सर्वात जास्त धोका असतो तो, तो या बोंड अळीचा असतो ज्याला बोल वर्म म्हणतो आपण या हे जर बोंड खाल्ले तर पीक येत नाही आहे आणि मग बीटी कॉटनमध्ये okay? काय असते की अशा पद्धतीचे जीन्स असतात की त्यांनी जर खाण्याचा प्रयत्न केला तर ते मरतात ओके म्हणजे यामुळे काय होतं ही बोलवॉर्म फीड ऑन लिव्ह द डिस्ट्रॉय इट्स एलिमेंटरी कॅनल अँड द बोलवॉर्म डाईज म्हणजे जेव्हा हा बोलवॉर्म जे आहे यातले जे खोडकीळ असेल किंवा बोंड अळी असेल ते पानं खाण्याचा जेव्हा प्रयत्न करतील त्यावेळेस ते मरून जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे विदाऊट फवारणी आपण फवारणी न करता स्प्रेईंग न करता सुद्धा आपण यामधल्या अळीचं निर्मूलन करू शकतो हे या बीटी कॉटन या व्हेरायटीचं वैशिष्ट्य असते तर अशा पद्धतीनं बेसिलास थ्युरेंजिनेसिस हा बॅक्टेरियम यामध्ये असतो आणि म्हणून त्याला बी टी म्हटलं जाते बी टी फॉर बेसिलास थ्युरेंजिनेसिस ओके हा जीन्स त्यामध्ये या बॅक्टेरियाचा जीन्स त्यामध्ये ॲड केलेला असतो बी टी कॉटन या सीडमध्ये ओके okay? त्यानंतर आहे बी टी ब्रिंजॉल आपण बघतो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वांग्याचं उत्पन्न केल्या जाते ओके okay? बी टी ब्रिंजॉल्स जे आहे बी टी ब्रिंजॉल व्हेरायटी इज डेव्हलॉप बाय विथ द जीन्स आयसोलेटेड फ्रॉम बेसिलस थुरेंजिनेसिस धिस इम्प्रुव्हड व्हेरायटी ऑफ ब्रिंजॉल किल द पेस्ट इन सेम वेज ॲज द बी टी कॉटन बीटी कॉटनमध्ये ज्या पद्धतीनं जी व्हेरायटी येत आहे पेस्ट येत आहे त्यावर डिसीज होता आहे तर या पद्धतीनं बीटी ब्रिंजॉलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं ही योजना केलेली असते त्यानंतर गोल्डन राईस आहे लुक ॲट हिअर सम या ठिकाणी गोल्डन राईस आहे पिवळ्या रंगाचं तुम्हाला तांदूळ दिसते आहे त्याला गोल्डन राईस म्हटल्या जाते ए जीन्स यामध्ये सुद्धा ए जीन्स सिंथेसायझिंग द व्हिटॅमिन ए ज्याला बीटा कॅरोटीन असं म्हटलं जाते बीट या गोल्डन राईसमध्ये एक व्हिटॅमिन्स आहे ज्याला बी व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्युस इन दिस व्हेरायटी ऑफ राईस या तांदळाच्या जातीमध्ये व्हिटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीनचा जो जीन्स असतो तो इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्यामुळं हा तांदळाचा रंग आपल्याला येलोईश कलर दिसतो आहे गोल्डन कलर दिसतो आहे ॲज कम्पेअर्ड टू द नॉर्मल व्हेरायटी धीस व्हेरायटी विच हॅज बीन डेव्हलप दिस व्हेरायटी हॅज बीन डेव्हलप ओके इन टू थाउजंड फाईव्ह दोन हजार पाचला ही व्हेरायटी डेव्हलप केली आहे आणि यामध्ये ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री टाईम्स मोर अमाऊंट ऑफ बिटा कॅरोटीन म्हणजे यामध्ये इतर जनरल यापेक्षा तेवीस पटीनं जास्त बीटा कॅरोटीन यामध्ये आपल्याला दिसून येते आहे ओके तर ही झाली गोल्डन राईस व्हेरायटी आपण या ठिकाणी बघतो आहे आणि त्यानंतर हर्बिसाई अँड हर्बिसाई टॉलरंट प्लांट्स आहे वीड्स अल्वेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन क्रॉप आपण बघतो आहे जे तण असतात हे मेन पिकांना मुख्य पिकांना ते नुकसानकारक असतात इफ हर्बिसाईड्स आर यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स इट अफेक्ट द मेन क्रॉप आणि आपण जर अशा वेळेस हर्बिसाईटचा सा जर यूज केला आहे तर पिकांची वाढ होत नाही आहे योग्य पद्धतीनं पिकांची वाढ होत नाही आहे आणि म्हणून ते काय केलं आहे ड्यू टू धीस हर्बिसाईट टॉलरंट प्लांट व्हेरायटीज ऑफ क्रॉप्स आर बी डेव्हलप ड्यू टू धीस इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिवली डिस्ट्रॉय द यूज आ, या विडचं आपण अशा पद्धतीनं आपण त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी करू शकतो त्यानंतर बायो फर्टिलायझर्स आपण बघतोय या ठिकाणी ॲझोला आहे धिस प्लांट आपण बघतो आहे ॲझोला या ह्या बायो यू यूज ॲज ए बायो फर्टिलायझर आणि आपण बघतोय की केमिकल फर्टिलायझरमुळं मुळे आपली जमीन जी आहे त्यावर परिणाम होत आहे ड्यू टू द यूज ऑफ बायो फर्टिलायझर इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्पेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ प्लांट्स आर इम्प्लूवड ओके म्हणजे आपल्या जे आपण पीक पेरणार आहोत लावणार आहोत लागवड करणार आहोत त्या पिकाची नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं ऑब्झर्वशन करण्याचं जे प्रमाण आहे आणि फॉस्पेटचं सुद्धा ॲबिलिटी त्याची वाढत असते ऑफ दीज प्लांट्स आर इम्पलूड मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोबियम ॲझेटोबॅक्टर नॉस्टॉक ॲनाबेना अँड प्लांट्स लाईक ॲझोला ही वनस्पती दिसते आपल्याला ॲझोला आर यूज ॲज ए बायो फर्टिलायझर आपण यापूर्वी रायझोबियमबद्दल माहिती माहीत आहे आपल्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ॲझेटोबॅक्टर नॉनस्टॉक एनाबेना ओके दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ॲझोला दिस प्लांट दिस ॲझोला प्लांट्स आर यूज ॲज अ बायो फर्टिलायझर या बायो फर्टिलायझर जैव जैविक खतं म्हणून या ॲझोलाचा यूज केला जातो ओके okay, आपल्याला लक्षात आलं असेल ॲझोला आर यूज ॲज ए बायो फर्टिलायझर इन लास्ट इयर वी हॅव स्टडीड द टिश्यूज कल्चर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ प्लांट्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू टिश्यू कल्चर अँड बिसाईड दोज कॅरेक्टर्स इनहेरिटेड टू नेक्स्ट जनरेशन ओके त्यानंतर आपण या हा सर्व अभ्यास जो केलेला आहे कमर्शियल अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी त्यानंतर आपण बघणार आहोत एनिमल हजबंड्रीमध्ये एनिमल हजबंड्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय यूज होतो तो आपण बघूया टू मेन मेथड्स ॲज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रिओ ट्रान्सफर आर यूज इन ॲनिमल हजबंड्री इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ ॲनिमल प्रॉडक्ट फॉर एक्झाम्पल मिल्क मीठ उल एट्सेट्रा सिमिलरली ॲनिमल्स आर मोर स्ट्रेंथ ह्याव बीन डेव्हलप फॉर हार्ड वर्क आपण बघतो आहे आपल्याकडे पण म्हणजे आपल्या गवळव गाई किंवा जर्सी गायी यांचंसुद्धा आपण काय केलेलं आहे इथे ट्रान्सफर केला ॲनिमल हजबंडरीमध्ये इम्प्रुवमेंट केलेली आहे त्यांच्या जातीमध्ये आणि त्यामुळे त्यांची दूध देण्याची क्षमतासुद्धा वाढलेली आहे आणि ॲनिमल आनि हजबंड्रीमध्ये दूध आहे मीठ आहे आणि ऊल आहे यासाठी या जाती डेव्हलप करण्यात आलेल्या आहे ॲनिमल हजबंड्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे त्याच पद्धतीनं ह्युमन हेल्थमध्ये काय आहे मानवाच्या आरोग्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय यूज होतो ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ओके डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस आर टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन हेल्थ म्हणजेच मानवाच्या आरोग्यासाठी कोणत्याही रोगाचं निदान करणे आणि त्यावर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचं असते बायोटेक्नॉलॉजी हेल्प टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन इफ एनी इन डिसीज ऑफ ए पर्सन डायग्नोसिस ऑफ डायबिटीस अँड हार्ट डिसीज हॅज बिकम पॉसिबल इव्हन बिफोर द ऑनसेट ऑफ सिमटॉम्स जरी सिमटॉम्स दिसत असले तर त्याचं डायगोनिसिस करणे डायबिटीसमध्ये आणि हार्ट डिसीज म्हणजे हृदयरोगामध्ये आणि या डायबिटीसमध्ये मधुमेहामध्ये त्यांचं डायग्नोसिस करणं अत्यंत महत्त्वाचं असते विथ द हेल्प ऑफ बाय बायोटेक्नॉलॉजी डायग्नोसिस ऑफ डिसीज लाईक एड्स डेंग्यू कॅन बी डन विथ फ्यू मिनिट्स आणि या जैवतंत्रज्ञानामुळे एड्सचं डायग्नोसिस डेंग्यूचं डायग्नोसिस आपण काही मिनटामध्येच हे करू शकतो हेच ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लायस आणि म्हणूनच त्यावर उपचार करणंसुद्धा डेंगूवर आणि एड्सवर उपचार करणं अत्यंत सोपं जात आहे बिकॉज ऑफ धिस बायोटेक्नॉलॉजी अ व्हेरियस मेडिसिन्स आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस जसं हार्मोन इन्सुलिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज आपल्याला माहिती आहे की इन्सुलिन हार्म जे हार्मोन असतं इन्सुलिन हे डायबिटीजच्या उपचारासाठी दिल्या जा हो जा जात आहे आधी जे होतं इन्सुलिन जे कलेक्ट केलं जा, जात होतं इन्सुलिन वॉज बिईंग कलेक्टेड इन द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस पूर्वी हॉर्सच्या म्हणजे घोड्याच्या पॅनक्रियामधून हे इन्सुलिन कलेक्ट केल्या जात होतं पण आता बघा नावडेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया आता जे इन्सुलिन तयार केले जाते ते सूक्ष्मजीवापासून बॅक्टेरियापासून तयार केले जाते फॉर दिस पर्पज ह्युमेन इन्सुलिन जीन हॅज बीन इंट्रोड्यूस इन टू द जीनोम ऑफ बॅक्टेरिया व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबॉडीज आर अल्सो प्रोड्यूस इन द सेम वे म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये इन्सुलिन तयार करणारा जीन जो असतो तो, के तो के था था, आनी त्या बॅक्टेरियामध्ये इंट्रोड्यूस केला जातो इन्सर्ट केला जातो आणि त्यामुळे ती बॅक्टेरिया इन्सुलिन तयार करत आहे आणि त्याच इन्सुलिनचा उपयोग मानवाच्या मानवाला होणाऱ्या डायबिटीस वर किंवा आपण ज्याला मधुमेह म्हणतो त्यावर उपचारासाठी वापरल्या जातो आणि त्यामुळे हे डायबिटीजची जी औषधं आहेत ती अधिक स्वस्त झालेली आहे आणि आपण डायबिटीससाठी अत्यंत स्वस्तामध्ये त्यावर उपचार पद्धती आलेली आहे ओके त्यानंतर व्हिटॅमिन्स अँड व्हॅक्सिनेशन आपण बघूया व्हॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू द ॲक्वायर्ड आय दर परमनंट टेम्परेरी टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट ए स्पेसिफिक पॅथोजन आपल्याला माहिती आहे की वॅक्सिनमध्ये अँटीजन असतं आणि ह्या अँटीजनमुळं त्या विशिष्ट रोगाच्या बद्दलची येणारी प्रतिकारशक्ती निर्माण होत असते ट्रॅडिशनली वॅक्सिन्स आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन्स कम्प्लिटली ऑर पार्शली किड पॅथोजन्स वेआर यूज ॲज व्हॅक्सिन्स हाऊ युअर ड्यू टू धीस देअर वेअर चान्सेस ऑफ कंट्रॅक्टिंग डिसीज आपल्याला माहिती आहे की जे व्हॅक्सिन्स तयार केलं जातं यामध्ये पॅथोजन्स म्हणजे जे रोगकारक आहे त्यांना पूर्णता किंवा अर्ध त्यांना मेले केल्या जातात मारतात त्यांना आणि त्यापासून व्हॅक्सिन्स तयार केल्या जाते आणि यामुळे काय होते आहे की काही लोकांना तो डिसीज पण होऊ शकतो आणि म्हणूनच याच्या अल्टरनेटिव्ह आ, या याच्या याला उपाय म्हणून वैज्ञानिकांनी काय केलेलं आहे आपण बघूया सायंटिस्ट ट्राई टू आर्टिफिशियली प्रोड्यूस वॅक्सिन्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि म्हणूनच वैज्ञानिकांनी जैवतंत्रज्ञानाद्वारे कृत्रिमरित्या या या सूक्ष्मजीवां पा ऐवजी कृत्रिमरित्या हे व्हॅक्सिन्स तयार करण्याचा प्रयत्न जैवतंत्रज्ञानाद्वारे केला आहे फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजन इन लेबॉरेटरी विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड द पॅथोजन अँड इट यूज ॲज अ व्हॅक्सिन आणि मग लॅबमध्ये या पॅथोजनमध्ये तो जीन्स अँटीजन त्यामध्ये इंट्रोड्यूस करतात आणि त्यापासून व्हॅक्सिन्स तयार केल्या जाते ओके दिस दस सेफर वैक्सीन्स आर बी प्रोड्यूस आणि म्हणूनच सध्या या बाय विथ द हेल्प ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी सायंटिस्ट हॅव प्रोड्यूस सेफ वैक्सीन्स सेफ म्हणजे अत्यंत सुरक्षित असं वैक्सीन्स या जैवतंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेला आहे ओके हा अत्यंत महत्त्वाचा असा उपयोग आपण या जैवतंत्रज्ञानाद्वारे आपण करतो आहे डेज प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ नाव प्रोटीन्स विच ॲक्ट एज अँटीजन्स आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म आय इन्स्टीड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन्स धीज प्रोटीन्स दिस प्रोटीन्स कीप द पर्सन अवे फ्रॉम द डिसीजेस बाय कीपिंग द इम्यून सिस्टीम ॲक्टिव्ह दस इंजेक्टिंग द अँटीजन इज सेफेस्ट वे इन व्हॅक्सिनेशन अशा पद्धतीनं आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून अत्यंत सुरक्षित असं वॅक्सिन्स तयार करतो उदाहरणार्थ पोलिओ व्हॅक्सिन्स आहे हिपॅटिटीज वॅक्सिन्स आहे हे जे वॅक्सिन्स आहे हे सेमी किल्ड पॅथोजनच्याऐवजी किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजनच्या ऐवजी त्यामध्ये प्रोटीन्स तयार कर प्रोटीनच्याद्वारे इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न या बायोटेक्नॉलॉजीद्वारे अँटिजनच्याद्वारे केल्या जातो ओके तर हा बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे अत्यंत सुरक्षित असं व्हॅक्सिन्स तयार केल्या जाते त्यानंतर ईडिबल वॅक्सिन्स ते बायोटेक्नॉलॉजीची देणगी आपल्याला म्हणावं लागेल की सध्या इडिबल व्हॅक्सिन्स तयार करण्यात वैज्ञानिकांना यश मिळालेलं आहे मग हे एडिबल व्हॅक्सिन्स म्हणजे काय खाद्य लसी म्हणजे काय खाद्य लसी वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन्स इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बियाईंग विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी सध्या पोटॅटोज ज्याला म्हणतो आपण बटाटे अशा पद्धतीचे खाद्य लसीच्या रूपामध्ये तयार करण्यात वैज्ञानिकांना यश मिळालेलं आहे दिस पोटॅटोज आर कॉल्ड एज ट्रान्सजेनिक पोटॅटोज या पोटॅटोला ट्रान्सजेनिक पोटॅटोज असं म्हटलं जाते दिस पोटॅटोज विल ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ कॉलरी इसरेशा कोली ज्याला ई कोली म्हणतो आपण इ कोली बॅक्टेरिया आणि व्हिब्रिओकॉलरी बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये हे ट्रान्सजेनिक पोटॅटोज जे आहे ज्याला इडिबल पोटॅटोज म्हणू आपण इडिबल व्हॅक्सिन्स ज्याला म्हणू आपण ज्याला ट्रान्सजेनिक पोटॅटोज म्हणतात हे व्हिब्रिओ कॉलरी आणि इस्रेशिया कोली म्हणजे ई कोली या बॅक्टेरियाच्या विरुद्ध ते कार्यरत आहे आणि कन्झ्युम्शन ऑफ दिस रॉ पोटॅटोज जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट द कॉलोरा अँड द डिसीज कॉज ड्यू टू ई कोली बॅक्टेरिया ओके आणि म्हणून जेव्हा इ कोली बॅक्टेरियापासून होणारे डिसीज होतात किंवा कॉलोरा होतो व्हिब्रिओ कॉलोरीपासून त्यावेळेस जर हे कच्चे बटाटे खाल्ले हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी रॉ पोटॅटोज खावं लागणार कारण जर आपण शिजवल शिजवले जर आपण जर बटाटे या मधिल आ, जे हो हे शिजवले तर काय होईल यामधील जे अँटिजन्स असेल ट्रान्सजेनिक जे पोटॅटोज असेल त्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आहे म्हणून हे पोटॅटोज रॉ म्हणजे कच्चे पोटॅटो खायचे आहे ट्रान्सजेनिक पोटॅटोज ओके अगेन्स्ट द कोणत्या रोगाविरुद्ध आहे हे कॉलरा आणि इकोलीपासून होणारे डायजेस्टिव्ह काही डिसिजेस ओके okay? uh, मग या ठिकाणी प्रश्न आहे व्हाईट विल हॅपन दिस पोटॅटोज आर कुक ओके तर त्यानंतर इंजेक्ट द व्हायरस म्हणजे कशा पद्धतीनं ही uh, प्रक्रिया होत असते या ठिकाणी व्हायरस इंजेक्ट केला जातो ट्रान्सजेनिक आयसोलेशन ऑफ डिझायर फ्रॉम वुमेन पॅथोजन ट्रान्सजेनिक uh, प्लांट uh, व्हायरस आणि व्हायरस इन्फेक्ट द पीसेस ऑफ पोटॅ पोते, uh, पोटॅटो लिव आणि एंटायर प्लांट इज ए डेव्हलप फ्रॉम द लिप पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजन आणि अशा पद्धतीनं कन्झ्युम्शन ऑफ रॉ पोटॅटो विथ द हेल्प ऑफ ह्युम्युनिटी आणि या रोगाविरुद्ध आपल्याला प्रतिकारशक्ती निर्माण होईल तर ट्रान्सजेनिक पोटॅटो पाहिलेला आहे आपण त्यानंतर ट्रीटमेंट बघू काय उपचार होऊ शकतो बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन सोमॅटो ट्रॉपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे अनेक आपण पाहतो आहे की आपल्या देशामध्ये सुद्धा डायबिटीजचे पेशंट आपण पाहतो आहे की दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणून पहा की प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स इन्सुलिनचं तयार करण्यासाठी या त्यावर उपचार जो आहे या डायबिटीजवर इन्सुलिन आहे ते तयार अत्यंत महत्त्वाचा उप या उपचार पद्धतीत काढलेली आहे इन्सुलिनवर त्यानंतर सोमॅटोट्रॉपिन आणि ब्लड कॉटिंग फॅक्टर आहे त्यानंतर इंटरफेरॉन म्हणजे काय होते ते बघू आपण व्हॉट इज मीन इंटरफेरॉन दिस इज ए ग्रुप ऑफ स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल यूज इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसिजेस इंटरफेरॉन हे एक छोटं प्रोटीन प्रोटीनचं मॉलिक्यूल आहे ओके प्रोटीनचा एक रेणू आहे जो व्हायरल डिसीज म्हणजे व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य रोगांवर उपचार केला जातो ओके दीज आर प्रो इन ब्लड हाव युआर नाव डेज विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक इक्ली आता जे आपण पाहिलेलं आहे ट्रान्सजेनिक इकोली आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन म्हणजे इंटरफेरॉन जर आपण घेतला आहे तर त्या रोगाविरुद्ध आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते यालाच इंटरफेरॉन असं म्हटलं जाते इंटरफेरॉन इज ए ग्रुप ऑफ स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल यूज इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसिजेस ओके तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यानंतर जीन थेरपी आहे जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी फॉर एक्झाम्पल फिनेल किटानोरिया ज्याला पी टी डिसीज म्हटल्या जाते फिनेल किटोनोरिया अराईज ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन हिपेटोसाईट म्हणजे लिव्हर सेलमध्ये Uh, काही जेनेटिक जर बदल झाले तर हा फिनिल किटोनोरिया होतो आहे इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट विथ द जीन थेरपी आणि हार्ट डिसीज जो आहे हा जीन थेरपीद्वारे आपण दुरुस्त करू शकतो ओके okay? त्यावर उपचार करू शकतो धिस मेथड धिस मेथड इज कॉल्ड ॲड सोमॅटिक सेल जीन थेरपी याला सोमॅटिक सेल जीन थेरपी म्हटल्या जाते ऑल द सेल्स एक्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओहा इन द बॉडी आर कॉल्ड एज सोमॅटिक सेल मग सेल म्हणजे काय जे, का जे गमिट्स असतात मेल गमीट आणि फिल फी, फिमेल गमिट ज्याला स्पर्म आणि ओहा म्हणतो हे सोडून इतर ज्या सेल्स असतात आपल्या शरीरामधल्या त्याला सोमॅटिक सेल्स असं म्हटलं जातं ज्या त्यालाच आपण बॉडी सेल पण म्हणू शकतो ओके तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे जीन थेरपी आहे त्यानंतर क्लोनिंग पण आपल्याला माहिती आहे क्लोनिंगमध्ये आपल्या त्याच रिप्लिकॉप यानी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम त्याला आपण क्लोनिंग म्हटलं जाते क्लोनिंग मीन्स रिप्रोडक्स प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग रिप्रोडक्टिव क्लोनिंग ए क्लोन हॅज बिन प्रोड्यूस बाय द फ्यूजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमेटिक सेल विथ द न्यूक्लिएटेड ओहम ऑफ दस देअर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती आहे विथ द हेल्प ऑफ स्पर्म स्पर्म असेल आणि ओहम असेल तरच एखाद्या जीवाची निर्मिती होते पण या क्लोनिंग टेक्निकमध्ये या स्पर्मची किंवा ओहमची गरज नसते ओके विदाऊट द फ्युजन ऑफ एनी सेल यामध्ये सोमॅटिक सेलच्या सहाय्यानेच आपण त्या सजीवाची निर्मिती करू शकतो आहे ओके okay? आता हा मुद्दा आपण या ठिकाणी बघितलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी थेरापेटिक क्लोनिंग आहे त्यानंतर स्टेम सेल्स आपण पाहिलेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्टेम सेल्स कॅन बी डिरॉयड फ्रॉम द सेल फॉर लेबॉरेटरी बाय द युनियन ऑफ सोमेटिक सेल न्यूक्लियस विथ इन न्यूक्लिएटेड एक सेल व्हेरियस डिसिजेस कॅन बी ट्रिएटेड विथ द हेल्प ऑफ दिस स्टेम सेल आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं व्हिडिओ नंबर एकमध्ये वेगवेगळ्या रोगांचं रोगांवर जे उपचार असतात ते आपण या स्टेम सेलच्याद्वारे करू शकतो त्याच पद्धतीनं सिमिलर टू सेल्स जीन्स कॅन अल्सो बी क्लोन जीनचं सुद्धा क्लोनिंग केल्या जाते अँड मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ सेम जीन कॅन बी प्रोड्यूस अ दोज कॅन बी यूज जीन थेरपी अँड अदर पर्पज आहेत म्हणजे या जीनचं क्लोनिंग करून असंख्य जीन्स आपण तयार करतो आणि त्यावर जीन थेरपी जी आहे ही उपचार पद्धती उपयोगात येऊ शकते कंट्रोलिंग ऑफ इनहेरिटेन्स ऑफ हेरिडेटरी डिसीज कंटिन्युएशन ऑफ जनरेशन्स इनहासिंग द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू क्लोनिंग टेक्निक हाव येवर देअर इज वर्ल्ड वाईड अपोजिशन टू ह्युमन क्लोनिंग ऑन व्हेरियस इश्यूज हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे मानवाचं क्लोनिंग करण्यावर अनेक देशांनी विरोध केलेला आहे आणि ते बरेचदा योग्य पण वाटतं आहे कारण काही लोक त्याचा मिसयूज पण करू शकतात हे पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे या ठिकाणी बघा बायोटेक्नॉलॉजी आणि नेम ऑफ द डिसिजेस दे आर यूज अगेन्स्ट जसं इन्सुलिन आहे इन्सुलिन कशावर यूज होतं आहे डायबिटीजवर हो आहे सोमॅटोस्टेटिन डॉर्फिझम आहे इरिथ्रो इरिथ्रो प्रो, प्रो प्रो प्रोटीन आहे ॲनिमिया आहे फॅक्टर ए हिमोफिलिया इंटरल्युकिन कॅन्सर इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर आपण बघूया लास्ट आहे इंडस्ट्रीयल प्रोडक्शन व्हाईट बायोटेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण वेगवेगळे जे व्हेरियस इंडस्ट्रीयल केमिकल कॅन बी प्रोड्यूस थ्रू लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलेसेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक इज आपण डॉली सुद्धा आपण पाहिलेलं आहे पाच जुलै एकोणीसशे शहाण्णवला हे पहिल्यांदा क्लोनिंग केलं होतं न्यूक्लियस फ्रॉम द ओल्डर सेल ऑफ अडर सेल ऑफ शीप त्याला आपण फिन डॉरसेट म्हणतो आहे ही व्हेरायटी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती स्कॉटिशिपमधील आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीची ही डॉली शिप जी आहे कॅरेक्टर ऑफ स्कॉटिश शिप वॉज नॉट विजिबल तर अशा पद्धतीनं ॲज पर द क्रोमोझोम्स ओके हे डॉलीचं क्लोन आपण बघतो आहे तिच्या बाजूला तर अशा पद्धतीनं क्लोनिंग टेक्निक सुद्धा या ठिकाणी आपण बघतो आहे इन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजीचा काय उपयोग होतो होऊ शकतो आहे It has become possible to solve environment related various problems with the help of biotechnology. Microbial techniques are already in use for treatment on sewage and solid waste. Apan tya mudde sewage is rich in organic matter. If such sewage is released in natural water bodies like river, the organic matter it gets oxidized with the help of dissolved oxygen. Due to this level of dissolved oxygen in water decreases. आपण बघतो आहे की आपण शहरातला जे सिवेज असतो जो टाकाऊ पदार्थ असतात ते जर आपण पाण्यात टाकले तर ऑक्सिजन लेवल जी असते ती पाण्याची ती कमी होते आहे आणि म्हणून त्याचे वाईट परिणाम ॲक्वेटिक लाईफ जलचर जीवांवर होत असतात ॲज अ रेमेडी ऑन धिस सिवेज शुड बी रिलीज इन टू ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल टेक्निक आणि म्हणून ही जी सिवेज असते सांडपाणी जे आहे यावर मायक्रोबॉयल टेक्निक केल्यानंतरच ते पाणी आपण या जलाशयामध्ये सोडा सोडायला पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिजम्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल वाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय द ट्रीटमेंट ऑन सॉलिड वेस्ट ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल बायो रिमेडिएशन बायोपेस्टिसाईड बायो फर्टिलायझर बायो सेन्सर एटसेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड आपण या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी कुठे कशा पद्धतीची यूज होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे रिमेडिएशन म्हणजे जैव जैविक उपचार पद्धती बायो रिमेडिएशन म्हणजे जैविक उपचार पद्धती म्हणजेच रिमेडिएशन मीन्स आयदर ॲब्झॉर्बशन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स अँड हार्मफुल पॉलिटंट विथ द हेल्प ऑफ प्लांट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच ज्या ठिकाणी आपण जैविक उपचार पद्धती म्हणजे या जे घातक असे रसायनं असतात घातक असे धोकादायक प्रदूषक असतात यांचं निर्मूलन आपण या वनस्पती किंवा सूक्ष्म करणे म्हणजेच बायो रिमोडिएशन रिमेडिएशन बायो रिमेडिएशन मीन्स ॲब्झॉर्ब्शन ऑर डिस्ट्रक्शन ओके डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्झिक केमिकल टॉक्झिक केमिकल अँड हार्मफुल पॉलिटन्ट

वॉटर म्हणजे या पाण्यातलं आणि जमिनीमधलं जे ऑइल असते सुडोमोनॉस्पेसिस ज्या असतात बॅक्टेरियाचा ते क्लीन करू शकतात त्यानंतर फर नाही टेरिस विटाटा कॅन ॲब्सॉर्ब आर्सेनिक फ्रॉम द सॉईल फर नाही फॉर्नची व्हेरायटी आहे टेरिस व्हिटाटा इट ॲब्सॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉईल आर्सेनिक हे सुद्धा टॉक्सिक मटेरियल आहे हे आर्सेनिक जे असते म जमिनीमधलं ते ह्या वनस्पतीची जर लागवड केली फर्न टेरिस विटाटा तर ते ॲब्सॉर्ब करतात शोषून घेतात आर्सेनिकला आणि त्यामुळं आपली जमीन जी आहे ती त्यामधले टॉक्झिक मटेरियल आपण कमी करू शकतो याला बायो रिमेडिएशन म्हटलं जाते ओके त्यानंतर आहे जेनेटिकली मॉडिफाईड व्हेरायटी ऑफ इंडियन मस्टार्ड इंडियन मस्टार्ड कॅन ॲब्सॉर्ब सेलेनियम फ्रॉम द सॉइल जे मस्टर्ड असते आहे तर ते सेलेनियम जे असते जमिनीमधलं हा मेटल आहे सेलेनियम हे ॲब्सॉर्ब करू शकतो सनफ्लावर जे आहे सूर्यफूल कॅन ॲब्सॉर्व युरेनियम अँड आर्सेनिक सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिकचं ॲब्सॉर्बशन करतं आहे ओके तर हे आपण या ठिकाणी पाहिलं द बेक्टेरिया द बेक्टेरियम डायनोकोकस रेडिओडुरन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ॲब्सॉर्व रेडिएशन फ्रॉम ॲक्टिव्ह डेब्रीज ज्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ ज्या ठिकाणी ॲटोमिक पॉवर स्टेशन्स असते त्यामधून निघणारा जो कचरा असतो रेडिओ ॲक्टिव्ह कचरा तर त्याचं ॲब्सॉर्बशन करण्याचं काम ह्या बॅक्टेरियम डायनोकोकस रेडिओडुरन्स ही बॅक्टेरिया करू शकते आहे ओके ग्रासेस लाईक अल्फा अल्फा, अल्फा क्लोव्हर राई आर यूज इन फायटो रिमेडिएशन्स जे काही गवत असतात अल्फा अल्फा, अल्फा गवत आहे क्लोव्हर आहे राई गवत आहे हे फायटो रिमिडिएशन्स वनस्पतीचा उपयोग आपण या जमिनीच्या किंवा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी करू शकतो आहे फूड बायोटेक्नॉलॉजी आहे ब्रेड चीज वाईन बियर योगट विनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दिस फूड्स आयटम्स आर प्रोबेबली द ओल्डेस्ट वन्स प्रोडक्ट विथ द हेल्प ऑफ माय बायोटेक्नॉलॉजी त्यानंतर डी एन ए फिंगर प्रिंटिंग आहे ओके okay? डी एन फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय डी एन ए सिक्वेन्स ऑफ इ इज युनिक आपल्याला माहिती आहे की डी एन ए सिक्वेन्स जो असतो प्रत्येक व्यक्तीमधला तो एकसारखा असतो आणि युनिक असतो एकसारखाच असतो एकमा एकमेवा द्वितीय असतो ओके आणि ॲज डेट ऑफ द इ फिंगर प्रिंट आणि हेच तत्व या फिंगर प्रिंटमध्ये यूज केलं जातं ड्यू टू धीस आयडेंटिटी आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी इस्टॅब्लिश यात याचमुळं काय होतं या प्रत्येकाचं डी एन ए सिक्वेन्स जो हो असतो सारखा असल्यामुळं या या गुणधर्माचा उपयोग त्या व्यक्तीची आयडेंटिटी ओळख म्हणून okay with the help of available DNA this DNA called as DNA fingerprinting okay it is mainly useful in forensic science identity of the criminal can be established with the help of any part of the body. फाउंड ॲट द साइट ऑफ क्राईम ज्या ठिकाणी एखादा गुन्हा घडलेला असेल आणि त्या गुन्हा घडलेल्या ठिकाणी त्या व्यक्तीचा शरीराचा कोणताही पार्ट जर असेल तर त्यामधील असणाऱ्या डी एन ए सिक्वेन्सवरून आपण त्या गुन्हेगाराचा शोध लावू शकतो याला आपण डी एन ए फिंगर प्रिंटिंग असं म्हणतो आहे सिमिलरली आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी इस्टॅब्लिश दिस रिसर्च इज परफॉर्म इन सेंटर फॉर डी एन ए फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोसिस हैदराबाद कुठे आहे हे सेंटर फॉर डी एन ए अँड फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोसिस हैदराबादला आहे तर आपण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहे क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन हे सुद्धा आपण यापूर्वीसुद्धा आपण अभ्यास केलेलं आहे तर आनंद मोहन चक्रवर्ती जे इंडियन सायंटिस्ट आहे जे अमेरिकेला असतात हॅट फॉर द फर्स्ट टाईम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रोब्स नॅचरली द क्रेडिट फॉर द डिस्कवरी वॉज गोज टू द हि म्हणजे ऑइल स्पॉइलेज जे असतात समुद्रामधलं हे अत्यंत धोकादायक होतात या या समुद्री जीवनामध्ये क्लिनिंग द ओशन विदाऊट एनी हार्म टू इन्वॉयमेंट इन चीपर वे हॅज बिकम पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ऑइल डायजेस्टिंग अँड फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया ओके आणि या बॅक्टेरियाच्या शोधाचं महत्त्वाचं योगदान जे आहे हे डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांना दिले जाते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या वेगवेगळ्या बायोटेक्नॉल टेक्निकल तत्व तत्वाचं आणि त्यांच्या बायोटेक्नॉलॉजीचा जो उपयोग होतो आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा अभ्यास आपण केलेला आहे ओके आ, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आपण मित्रांनो माझं चॅनल राजकुमार तिरवान हे चॅनल स सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करावं आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा ओके